commercial always protected protected tribal families as slum dwellers and illegally evicted them. Now her land has also got dedicated. Ramp work is still going on there. So and in between MMRCL's contractors come and create some kind of nuisance there. Sometimes they bring a JCB, sometimes they come with signboards that you can't enter the land, and that's a their farmland and very good tree cover. And that's what is their source of earning also. So मध्ये ही सगळी मंडळी गेली काही वर्ष सातत्याने आरे वाद बचाव ह्या मोहिमेअंतर्गत खूप काम करतात. ते सगळं करत असताना त्यांनी आंदोलनं केली वेळोवेळी, त्यांच्यावरती काही जणांवरती केसेस पण आहेत, पण तरी त्यांनी तो विषय लावून धरला आणि आता सरकारकडून 600 एकर आरेच्या परत जमीन ती तिथे झाडं लावणार किंवा जंगल फॉरेस्टेशन होईल असा निर्णय आलेला आहे. पण हे जरी खरं असलं तरीसुद्धा तिथे आत्ता जे कारशेडच्या ठिकाणी त्या रॅम्पचं जे काम चालू आहे ते तसंच सुरू आहे. त्यामुळे त्यांचं म्हणणं असं आहे की 600 एकरची घोषणा तर झाली, पण नक्की काय होणार आहे, कुठली जमीन, किंवा कारण त्या ठिकाणी जे काम चालू आहे ते आत्ता पूर्णपणे त्याच जोरात काम सुरू आहे. त्यामुळे याचा निर्णय लवकरात लवकर लागावा आणि ती झाडं जिथे होती किंवा ते जंगल जसं होतं तसं पुन्हा तिथे करावं, ह्यासाठी ही सगळी मंडळी फाईट करत आहेत. तर त्यांनी त्यांची जी काही म्हणजे मुळात हा 600 एकराचा जो विषय झाला तो या सगळ्या लोकांच्या आंदोलनाचाच विजय असं म्हटलं तर बाबगो होणार नाही. आणि सुरुवातीपासून महाराष्ट्र निर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी आणि राजसाहेबांची कुटुंबीयसुद्धा त्या आंदोलनामध्ये वेळोवेळी सामील झाले, तर एका अर्थाने तो विजय या सगळ्यांच्या मेहनतीचा आणि त्यांना आम्ही पाठिंबा दिला होता याचा असं मानलं तर बाबगो होणार नाही. पण अजूनही तिथं जे काम चालू आहे ते कधी थांबणार आहे आणि नक्की ह्या 600 एकर कुठले असतील हे अजून कळायला मार्ग नाही, ते लवकरात लवकर जाहीर होणं गरजेचंही त्यांची आजची मागणी होती.